बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आणि सुरुवातीला पावसाच्या संदर्भातील बातम्या आहेत। राज्यभरामध्ये जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे। पालघर, नांदेड, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झालेली आहे आणि याच पावसामुळे जनजीवन देखील आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरामध्ये सध्या जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। पालघर, नांदेड, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। याच पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झालेली आहे। याच पावसामुळे जनजीवन देखील आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। पालघर, नांदेड, अमरावती, गोंदिया, गडचिरोली इथं पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। याच पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यभरातील आपण ही दृश्य पाहतोय, पाच ठिकाणची दृश्य समोर आलेली आहेत। पालघर, नांदेड, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये पुराचा देखील पूर देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शाळांना देखील काही ठिकाणी सुट्टी जाहीर केल्याचं आपण पाहतोय आणि राज्यभरामध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय।